मित्रांनो, मी कविता संतोष देवकर तुमचं सोक्रा अकॅडमी मध्ये स्वागत करते. इयत्ता 9वीचा सामान्य विज्ञानाचा 14वा धडा बघतोय. या धड्यातला आता अगदी शेवटचा पार्ट राहिलेला आहे, तो बघा. पहिला पार्ट सांगितलाय याच्यामध्ये पावडर कोटिंग. तर पावडर कोटिंग म्हणजे काय? एखादी वस्तू गंजू नये म्हणून त्यासाठी त्याच्यावर एखादं कोटिंग द्यायचं, एखादा थर द्यायचा, त्याला म्हणायचं पावडर कोटिंग. तर बघा काय सांगितलंय, गंजू नये म्हणून रंगापेक्षा टणक थर दिला जातोय. जो रंग आहे त्याच्यापेक्षा टणक असा थर दिला जातोय, त्याला म्हणायचंय पावडर कोटिंग. पॉलिमर रेझिन प्लस इतर घटक विरघळले वितळले जातात आणि मग त्याच्यापासून जो पदार्थ तयार होतो त्याची पावडर तयार केली जाते. पॉलिमर रेझिन आणि बाकीचे घटक हे काय केले जातात, एकत्र केले जातात, तापवले जातात. ते तापवल्यानंतर काही वेळाने थंड झाले की त्याची पावडर तयार केली जाते. इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन म्हणजे ESD हे धातूच्या घासलेल्या भागावर फवारतात. बघा हे जे आहे ESD इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन हे काय केलं जातं, तो ज्या वस्तूला थर लावायचा आहे ती वस्तू पहिला घासावी लागते. ती घासली की ती स्मूथ होती आणि मग त्याच्यावर त्याचा स्प्रे केला जातोय. हे धातूच्या घासलेल्या थरावर भागावर फवारतात, त्यामुळे पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातोय. पावडर ती झालेली तयार जी पावडर आहे त्याला स्थितिक विद्युत द्यायचं, म्हणजे काय होतील, त्याच्यामध्ये धन आणि ऋण प्रभार तयार होतील आणि त्यामुळे तो जो इथे आपण लावलेला थर असेल तो एकदम इक्वली एकदम व्यवस्थित पद्धतीनं तो थर तिथे लावला जाणार आहे. आणि मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग ते भट्टीत तापवतात आणि भट्टीत उच्च तापमानावर तापवल्यामुळे काय होणार आहे, ती वस्तू टिकाऊ टणक आकर्षक अशी बनते. ओके, तर अशा बनलेल्या वस्तू म्हणजेच काय, तर आपल्या घरात वापरतो ती आपली प्लास्टिक किंवा मिडियम डेस्टिंग फायबर, हे फायबर असेल प्लास्टिक असेल याच्यावर जे कोटिंग केलं जाते ते पावडर कोटिंग हे केलं जातं आणि त्यामुळं त्या वस्तू कशा अशा चकचकीत एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह अशा दिसत असतात. त्यानंतर आहे एनोडायझिंग. एनोडायझिंग मध्ये बघा, एनोडायझिंग असं दिलेलं आहे म्हणजे अल्युमिनियम धातूवर ऑक्सिजनची अभिक्रिया होतीये. ही सगळी अभिक्रिया नैसर्गिक होणार आहे, हवामानामध्ये होणार आहे, त्यामुळे याला नाव दिलेलं आहे एनोडायझिंग. ओके, अल्युमिनियम आणि ऑक्सिजनची अभिक्रिया होत आहे त्यामुळं एनोडायझिंग तयार होत असतं. तसंच ही अभिक्रिया कृत्रिमपणे पण तयार केली जाते, त्यामध्ये विद्युत अपघटन पद्धतीचा वापर केला जातोय. आपल्याला तर माहितीच आहे विद्युत अपघटन पद्धत आपण वापरतो, तर ही वापरत असताना धनाग्राजवळ अल्युमिनियम वापरलं जातं आणि त्यामुळं काय होणार आहे, ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो आणि त्यामुळं त्याच्यावर ऑक्सिजनची आणि अल्युमिनियमची अभिक्रिया होऊन त्या वस्तूवर त्याचा थर साचला जातो. ही वस्तू अजून आकर्षक करण्यासाठी त्याच्या ज्यावेळी आपण विद्युत अपघटन पद्धत वापरत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जर रंग टाकला तर तो रंग या अभिक्रियामध्ये उतरतो आणि तो सुद्धा अल्युमिनियम मध्ये त्या अल्युमिनियमच्या थरावर साचतो, त्यामुळे तो अजून एनोडायझिंग हे जास्त अट्रॅक्टिव्ह होणार असतं. आपल्या घरातले तवे असतील कुकर असतील यांच्यावर अशा पद्धतीनं विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून एनोडायझिंग केलेलं असतं आणि मग त्याला छान छान असे अट्रॅक्टिव्ह कलर दिलेले असतात. त्यानंतर बघा मृत्तिका. मृत्तिका म्हणजे काय, तर मातीची जी भांडी असतात त्यांना मृत्तिका म्हटलेलं आहे. अकार्बनी पदार्थ पाण्यात मळून आकार दिला जातो, ते भाजले जातात, अशा ही प्रोसेस करणाऱ्या प्रोसेसला मृत्तिका म्हणायचं. जी आपण कुंभाराकडे भांडी बघतो, मग तो अर्थन पॉट असेल, काय म्हणतात त्याला, माठ असेल, त्या माठ असेल, कुंड्या असतील किंवा कुंभाराकडे असलेल्या वेगवेगळ्या ज्या मातीच्या वस्तू असतात त्या सर्व वस्तू ह्या पद्धतीनं बनवलेल्या असतात. कारण काय आहे, त्याच्यामध्ये अकार्बनी पदार्थ पाण्यात मिसळतात आणि मग त्याला आकार दिला जातोय. हे पाण्यात मिसळून आकार देऊन भाजल्यानंतर
ते भाजत असताना त्याला जवळपास 1150 डिग्री सेल्सियस एवढं तापमान द्यावं लागतं आणि मग ते भाजले जातात आणि ते भाजल्यानंतर असे सच्छिद्र दिसत असतात म्हणजे बारीक 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 त्याच्यामध्ये होल असतं मग हे होल घालवायचे ते रिमूव्ह करायचे म्हणून काय केलं जातं तर त्याच्यावर काचेची चूर्ण जे असतं त्याचा लेप दिला जातो म्हणजे त्याचं एक ग्लेजिंग दिलं जातं आणि मग त्याचा सच्छिद्रपणा तो घालवला जातो आणि त्यामुळे ते ग्लेज दिल्यामुळे अजून ती भांडी काय होणार आहेत अट्रॅक्टिव्ह दिसणार आहेत आकर्षक दिसणार आहेत अशा पद्धतीने या मृत्तिका तयार केल्या जातात त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे पोर्सेलिन पोर्सेलिन मध्ये बघा काय सांगितलंय कठीण अर्धपारदर्शक आणि पांढऱ्या रंगाची मृत्तिका जी असते त्याला म्हणायचं पोर्सेलिन तर याचं सांगितलेलं आहे केओलिन ही जी चिनी माती आहे या केओलिन किंवा काच ग्रॅनाइट फेल्सपार हे सगळं एकत्र मिक्स केलं जातं आणि त्याला 1200 ते 1450 डिग्री सेल्सिअस तापमान देऊन या पद्धतीच्या वस्तू तयार केल्या जातात म्हणजे चिनी मातीपासून तयार होणाऱ्या वस्तू आणि ही चिनी माती नावच दिलेलं आहे चिनी माती आहे की नाही मग ही माती मिळते कुठे तर ही माती चीन मध्येच मिळते त्यामुळं त्याला केओलिन असं नाव दिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे बोन चायना बोन चायना मध्ये सुद्धा बघा त्यांनी सांगितलेलं आहे केओलिन प्लस फिल्डस्पार प्लस बारीक सिलिका प्लस प्राण्यांच्या हाडांची राख असं वापरलं जातं बघा काय काय वापरायचं आहे बोन चायना बोन म्हणजे काय हाड ओके तर हाड कुणाची वापरायची आहेत तर प्राण्यांची वापरायची ओके आणि परत चायना म्हटल्यावर काय येणार चिनी माती येणार त्यामुळं केओलिन फेल्सपार बारीक सिलिका सिलिका म्हणजे काय आपली बारीक वाळू जी असती तिला सिलिका आपण म्हणतो तर ह्या सगळ्या वस्तू प्राण्यांच्या हाडाच्या राखेमध्ये मिक्स केल्या जातात आणि त्याच्यापासून बोन चायनाची भांडी बनवली जातात त्याला बोन चायनाची भांडी असे म्हटले जातात आणि नेक्स्ट पार्ट दिलेला आहे प्रगत मृत्तिका तर यामध्ये मातीऐवजी अल्युमिना किंवा झिरकोनिया किंवा सिलिका या प्रकारचे ऑक्साईड्स किंवा सिलिकॉइन कार्बाइड्स वापरले जातात किंवा बोरॉन सारखे कार्बाइड्स वापरले जातात आणि मग ही प्रगत मृत्तिका तयार केली जाते तर ह्या संयुगाचा उपयोग करून या प्रकारची मृत्तिका तयार केली जाते ही बनवताना प्रगत मृत्तिका बनवताना 1600 ते 1800 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान द्यावं लागतं आणि मग त्या भट्टीमध्ये जिथं ऑक्सिजन नाहीये अशा पद्धतीच्या भट्टीची रचना करून तिथे ही प्रगत मृत्तिका बनवली जाते आणि त्यानंतर मात्र यालाच म्हणायचं आहे शिफ्टिंग असं म्हणायचं आहे त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट असा सांगितलेला आहे की जे सिरामिक पदार्थ आहे ते उच्च तापमानाला विघटन न होता राहू शकतात आपल्याला माहितीच आहे की आतापर्यंत आपण बघितलेले सगळे सिरामिकचे जे प्रकार आहेत म्हणजे मातीचे जे प्रकार आहेत ते काय आहेत उच्च तापमानाला विघटन न होता राहू शकतात आणि हे सिरामिक जे आहे ते त्यांच्याकडे एक गुणधर्म असतो आणि ते गुणधर्म असे आहेत ते ठिसूळ असतात विद्युतरोधक असतात जलरोधक असतात बघा काय काय सांगितले ठिसूळ म्हणजे पटकन फुटतील असे असतात कारण ते मातीचे आहेत ना त्यामुळे पण ते विद्युतरोधक असतात म्हणजे त्याच्यामधून वीज वाहून नेली जात नाही त्यानंतर जलरोधक असतात त्यातून पाणी सांडलं जाणार नाहीये अशा पद्धतीनं म्हणजे आपला माठ जरी आपण पकडला तरी सुद्धा त्याच्यामधून पाणी गळतं का नाही गळत ओके अशा पद्धतीने म्हणून त्यांचा वापर विद्युत उपकरणांमध्ये केला जातोय का केला जातोय विद्युत उपकरणांमध्ये कारण ते काय आहेत विद्युत रोधक आहेत वीज या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत नाहीत म्हणून ते काय केले जातात विद्युत रोधक आहेत म्हणून त्याचा वापर विद्युत उपकरणांमध्ये केला जातो त्याच पद्धतीनं भट्टीच्या आतील भागास लेप देण्यासाठी सुद्धा वापर केला जातोय जहाज किंवा जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी सुद्धा केला जातोय बघा जहाज असेल हा आपण म्हणतानाच म्हटलंय जलरोधक आहे म्हणजे पाणी त्यातून झिरपणार नाहीये त्यामुळं जहाजासारख्या वस्तू आहेत त्या कायम पाण्यांमध्ये राहणार आहेत तर
त्याला सुद्धा लेप देण्यासाठी, किंवा इवन जेट इंजिन जे आहे विमानाचं, त्या जेट इंजिनांच्या त्याच्यामध्ये ऑइल असतं, त्या ऑइल झिरपणार नाही, त्यामुळे त्या जेट इंजिन मध्ये सुद्धा याचा वापर केला जातोय. त्यासाठी काय करायचं लागतो, याचा लेप द्यावा लागतो. स्पेस शटलच्या बाहेरील स्तरावर विशिष्ट सिरेमिक टाइल्स लावलेल्या असतात. आपलं जे तुम्ही ऐकलेलं आहे स्पेस शटल, हा याच्यामध्ये सुद्धा काय केलं जात आहे, तर त्याचा जो बाहेरचा पार्ट असतो त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीच्या टाइल्स लावल्या जातात. त्या सिरेमिकच्या टाइल्स असतात आणि काही सिरेमिकचा वापर अतिसंवाहक म्हणून केला जातो. म्हणजे अतिसंवाहक म्हणून म्हणजे काय, तर ते विद्युत वाहून नेणार नाही, जल वाहून नेणार नाहीत, अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं तापमान वाहून नेणार नाहीत, अशा पद्धतीनं न वाहून नेण्यासाठी म्हणून ते वापरलं जातं. अशा पद्धतीनं आज आपला 14वा लेसन कम्प्लीट झालेला आहे. पदार्थ आपल्या वापरातील आणि तुम्हाला समजलेलंच आहे की जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पदार्थ वापरतो ते किती महत्त्वाचे आहेत, त्याच पद्धतीनं त्यांचा वापर कसा केला पाहिजे आहे, किती जपून केला पाहिजे आहे, आणि ते वापरून झाल्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की डाय असतील, डिओड्रंट असतील, हे सुद्धा प्रमाणाच्या बाहेर वापरून आपल्याला चालणार नाही आहे.